नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण आपल्या नृत्य या प्रकारातील हालचाली बघणार आहोत. तुम्ही तयार आहात का? जरा जोरात बोला. हो. हां, तर बघा आपण ईश्वरी, मला तुला असं विचारायचं आहे, तुझी आई गहरी दही घुसळते का? हो. मग तेव्हा कशी कृती करते तू बघितली आहे? करून दाखव. छान, हात पुढे मागे. पायल, तू पण कर. या पद्धतीने दही घुसळलं जातं आणि छान लोणी काढलं जातं. करा या पद्धतीने हळूहळू. छान, अतिशय सुंदर, खूप छान. बरं, हात खाली करा. घड्याळ बघितलंय तुम्ही? काय करतं घड्याळ? आपल्याला वेळ सांगतं. आणि मोठ्या घड्याळामध्ये एक दोलायमान असणारा दोलक सुद्धा असतो. बघितलाय तुम्ही? एक वाजला की एक ठोका पडतो, दोन वाजले की दोन ठोके पडतात. किती छान वाटतं की नाही? तर मग आपल्याला या घड्याळाच्या दोलकामध्ये करताना कृती करून दाखवा. बरं, कशी करणार? या पद्धतीने तो दोलायमान करत असतो. छान, आणखी एकदा करून दाखवा. ओके. त्यानंतर तुम्ही हत्ती बघितलाय का? हां. तर हत्तीला किती पाय असतात? चार पाय असतात, बरोबर. आणि सोंड कशी असते त्याची? मोठी असते. आणि या सोंडेमध्ये हाड नसतं, बरं का? माहिती आहे का तुम्हाला? बरं, लक्षात ठेवा. मग पुढे तुम्ही या हत्तीच्या सोंडेचा खेळ खेळलेत का? काय करतो आपण त्याच्यामध्ये? एक हात कानाला लावतो आणि असा हात पुढे काढून दुसऱ्याला आपण पकडत असतो. बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा हा खेळ नक्की खेळून बघा. चला तर मग ही हत्तीची सोंड या पद्धतीने कशी वरती नेणार? हत्तीची सोंड तो करा वरती. छान, आता खाली करा. आणखी एकदा वरती. छान, आणखी खाली. बरोबर, अशी लयबद्ध पद्धतीने हत्ती फक्त वर आणि खालीच करणार का? आजूबाजूला पण करून दाखवा. इकडे डावीकडे उजवीकडे, वरती न्या थोडी, डावीकडे उजवीकडे. छान, बघा या हत्तीच्या सोंडेमध्ये हाड नसतं आणि तो या हत्ती या सोंडेचा वापर आपण ज्याप्रमाणे आपल्या हाताचा वापर करतो त्या पद्धतीने हत्ती त्याला हात नसून काय असते? सोंड असते. आणि त्या पद्धतीने तो त्याचा वापर करत असतो. आता पुढची आपण कृती बघणार आहोत, ती आहे झोक्यावरील हालचाल. यामध्ये ईश्वरी आणि पायल आपल्याला झोक्यावरची हालचाल कशी करायची या पद्धतीचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आणि हे बघून झाल्यावर आपल्याला सुद्धा या प्रात्यक्षिकाचा सराव आपल्या घरी करायचा आहे. चला, तर तयार आहात ना? चला, पायल आणि ईश्वरी दोघांनी झोके घ्यायची आहेत आणि या पद्धतीने हालचाल आपल्याला दाखवायची आहे. बघा, अशा पद्धतीची मजा तुम्हालासुद्धा करायची आहे आणि या प्रात्यक्षिकाचा सराव करायचा आहे. धन्यवाद.